नमस्कार मी प्रीती डी एन ए मराठीमध्ये आपले स्वागत इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते इच्छाशक्तीच्या बळावर भाळवणे येथे शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने कोविड सेंटर सुरू केले सुमारे आठ हजार दोनशे रुग्णांना व्यवस्थित बरे करून घरी पाठवले असून एकही रुग्ण आजपर्यंत दगावला नाही संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे शनी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रमात पारनेरचे आमदार निलेश लंके बोलत होते संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे शनी महाराज जयंती आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली पुष्पवृष्टी करत लंके यांचे स्वागत करण्यात आले रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते यात साठ रक्तदांनी रक्तदान, रक्तदान केले तृप्ती कान्होरे या तरुणीने रक्तदान करत आपला सहभाग नोंदविला यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव राहुल झावरे सत्यम निमसे विनोद औटी गणेश भापकर सामाजिक कार्यकर्ते गणेश धात्रक यासह माजी उपसरपंच सुरेश कान्होरे नंदकुमार कान्होरे चैतन्य कहाणे गोकुळ कहाणे श्रीधर कहाणे दिलीप हांडे अविनाश भोर दत्ता ढमडेरे अक्षय कान्होरे सोमनाथ ढमडेरे महेश पानसरे बंटी कहाणे वेदांत कहाणे अमोल थोरात यासह ग्रामस्थ तरुणांची उपस्थिती होती पुढे लंके म्हणाले आपण नैसर्गिक पद्धतीने काही कोरोना रुग्ण बरे केले असून शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिराला दिल्ली येथील विश्वरूप रॉय चौधरी यांनीही भेट दिली देशात माझ्या इतका कोरोना रुग्णांशी संबंध कुणाचा आला नसेल अनेक कोरोना रुग्ण भीतीपोटी मृत्युमुखी पडले आम्ही रुग्णांना आधार देऊन त्यांची भीती घालवण्याचे काम केले रुग्णांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम लावले जातात तर सकाळी योगादेखील घेतला जातो आमदारांचं जंगी स्वागत आपण याआधीही पाहिलं असेल पण हे स्वागत आहे कार्यतत्वर आमदारातील देव माणसाचं आंबी खालसा येथील तरुणांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांना देवमाणूस मानून त्यांचा सत्कार न करता जल व पंचामृताने पाद्यपूजन केले पुष्पवृष्टी करून विठ्ठल रुक्मिणी मूर्ती भेट दिली डी एन ए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनेल डी एन ए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण बदलात जग बदलेल धन्यवाद